संकल्प अभिमान संसार सांगतात की हे जी थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची। थोर भक्ती याचा अर्थ मोठी भक्ती आणि भगवंताला आवडणारी भक्ती। केवळ देवपूजा करणे व्रत वैकल्य करणे म्हणजे भक्ती नाही बरं का, तर जी भक्ती भगवंताला आवडते त्याला भक्ती म्हणतात। बघा एक वेळचा असा प्रसंग आहे की भगवान श्री राम प्रभू सुखासना बसलेले असताना भगवान श्री रामांना लखनजींनी काही प्रश्न विचारले। त्यातील पहिला प्रश्न असा आहे कि ज्ञान कशाला म्हणतात, दुसरा प्रश्न आहे वैराग्य कशाला म्हणतात, तिसरा प्रश्न असा आहे की माया कशाला म्हणतात, चौथा प्रश्न असा आहे की जीव कशाला म्हणतात आणि पाचवा आणि शेवटचा प्रश्न म्हणजेच की भक्ती कशाला म्हणतात। लखनजी विचारतात अरे दादा ज्ञान कशाला म्हणतात, तेव्हा त्या ठिकाणी श्री राम प्रभू सांगतात अरे लखन सोपं आहे, सर्व ठिकाणी ब्रह्म पाहणे यालाच ज्ञान म्हणतात। वैराग्य कशाला म्हणतात, तर सर्व भोगांना काक विष्ठेप्रमाणे मानणे यालाच वैराग्य म्हणतात। माया कशाला म्हणतात, तर मी आणि माझ एवढंच जाणणे याला माया म्हणतात। जीव कशाला म्हणतात, तर जो आत्मस्वरूपाला विसरला त्याला जीव म्हणतात। आणि शेवटचा प्रश्न म्हणजेच की भक्ती कशाला म्हणतात। लखनजी विचारतात अरे दादा भक्ती कशाला म्हणतात, तेव्हा श्री राम प्रभू सांगतात अरे लखन ज्याने मी प्रसन्न होतो ना ती भक्ती, जी माझ्यासाठी केल्या जाते ती भक्ती। मग या ठिकाणी बघा यशोदा कान जरी पकडत असेल ना तरीही त्याच्यात जर माझी प्रसन्नता असेल तर ती भक्ती आहे बरं का। आता ही का भक्ती आहे कहो, आम्ही वारिका वारिका करू जामत वारिका कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, हे सुद्धा माझी भक्ती आहे कारण मी आणि प्रसन्न होतो ना विठ्ठल विठ्ठल। भक्ती सांगत असताना पहा जगद्गुरु जगद्वंदने तुकाराम महाराजांची भक्ती भगवंताला आवडली। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती भगवंताला आवडली। संत नामदेव महाराजांची भक्ती भगवंताला आवडली। शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची भक्ती भगवंताला आवडली। संत जनाबाईंची आवडली, संत सखुबाईंची आवडली, मुक्ताबाईंची आवडली, मीराबाईंची आवडली। मग तुम्ही म्हणाल की काय होतंय आमचीच भक्ती भगवंताला का आवडत नाही, वाटत असेल ना तुम्हाला एखाद्या वेळेला असं वाटत नाही का, कधीतरी प्रश्न पडत असेल ना की आमचीच भक्ती भगवंताला का आवडत नाही। त्याचं कारण आहे दादा आपलं कसं आहे सांगू का, आपला दिवस बदलला का देव बदलतो, वार बदलला म्हणजे देव बदलतो। सोमवार आला शंकराच्या मंदिरात ओम नमः शिवाय ओम नमः तुझी स्मरते महा
असताना बघा, तुम्ही संसारावर जेवढं प्रेम करताना, प्रपंचावर जेवढं प्रेम करताना, तेवढंच प्रेम तुम्ही भगवंतावर करा. कारण प्रपंचात कितीही कमावलं ना दादा, तरीही प्रपंचात सुख नाही. किती आपण याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी तिसऱ्याच्या डोक्यात, सगळ्या टोप्या आपल्या डोक्यात घातल्या. ज्याचे घेतले त्याचे परत केले नाही, लोकांच्या माना मोडल्या. कुणासाठी हो? यांच्यासाठी. तरीही प्रपंचामध्ये पूर्णता नाही आणि प्रपंचामध्ये सुख सुद्धा नाही. किती पैसा कमावला म्हणजे माणसाला वाटेल बस आता काही गरज नाही आपल्याला. किती माळ्यावर माळ्या बांधल्या म्हणजे माणसाला वाटेल बस बस झाला आता काही इमारतीची गरज नाही आपल्याला. नाही दादा, कितीही कमावा, संसारात सुखही नाही आणि संसाराची पूर्णता सुद्धा नाही. संसार दुःख मुळा चौकडे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तडमाड ठाऊक जी आहे संसार दुःखाचा, चित्ती क्षीण त्याचा वाहून पाटा था सको तो दिया रे.
फॅशन आहे करू नका. फॅशन नाही कुणाचं चांगलं झालं हो. आजकाल तर एवढी फॅशन वाढली, एवढी फॅशन वाढली काय सांगावं. जेवढं जेवढं विज्ञान पुढं गेलं ना तेवढी तेवढी फॅशन सुद्धा वाढली. पाहो तुम्ही एखाद्या वेळेला बस स्टँड वरती जा, मुली त्या ठिकाणी बसलेल्या असतात, जीन्स पॅन्ट घातलेला असतो, टी शर्ट घातलेला असतं, मुलगा आहे की मुलगी आहे हे सुद्धा कळत नाही. एवढी फॅशन वाढली. आता तर ते कोणते पॉप आहे की काय मला माहिती नाही, वेण्यांची नाव नवीन नवीन खूप फॅशन वाढली बरं का. परंतु फॅशनही करू नका. अरे दादा या फॅशनमुळे आमच्या मुली फार बिघडत चालल्या. आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद, आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊच शकत नाही. कारण जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणारी आई पदर देऊ शकत नाही. काय फॅशन करता, फॅशन करू नका बरं का. फॅशनने कुणाचंही चांगलं झालं नाही. कारण व्यसन करायचं म्हटलं तरीही पैसा लागतो आणि फॅशन करायची म्हटली तरी सुद्धा पैसा लागतोच ना. म्हणून व्यसनही करू नका आणि फॅशनही करू नका. आणि मिळेल त्यामध्ये तुम्ही समाधान माना. कारण ठेवीले अनंत तैसेच राहावे आणि चित्ते असू द्यावे समाधान. मग असं नाही बरं का, दे रे हरी पलंगावर असं नाही बरं का. कष्टही करा आणि मग तुम्हाला जे फळ मिळत असेल त्यामध्ये तुम्ही समाधान माना. आणि तुम्ही जर समाधान मानत नसाल तर मग त्या ठिकाणी बघा वाहिल्या शेवटच्या चरणी तुका मने घालू
मानाचा मानाचा जिजाईला मुजरा माना
पाहिजे ते सर्व गुण आमच्या छत्रपती शिवरायांच्या अंगी होते. राजा तरुण पाहिजे आमचे छत्रपती शिवाजी राजे तरुण होते. राजा संपत्तीवान पाहिजे आमचे राजे संपत्तीवान होते. राजा विद्वान पाहिजे राजा कीर्तिवान पाहिजे राजा दयावान पाहिजे. सर्वच गुण आमच्या छत्रपती शिवाजी राजांच्या अंगी होते. म्हणून राजा असावा तो शिवा छत्रपती शिवरायांसारखा. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला झोप तर येत नाही ना हो. मग आपलं कीर्तन आता आणखी 3 तास वाढलं तरी चालेल बरोबर ना. चालेल ना. काय झोपेणार हो तुम्हाला. आमचे ताडकरी बांधव सगळे अगदी उत्कृष्ट गाणारे वाजवणारे अगदी तयारीचे आहे. आणि या तयारीच्या वातावरणामध्ये पवित्र वातावरणामध्ये तुम्हाला झोप तरी कशी लागणार. तर बघा असो तर झालेली सेवा ही पांडुरंगाच्या चरणी संतांच्या चरणी तुम्हा माय बापांच्या सर्वांच्या चरणी ही सेवा अर्पण करून सेवेला इथेच पूर्ण विराम. एक वेळ सर्वांनी हातात टाळी मुखात नाम विठोबा रखुमाई भजन करूया. विठोबा रखुमाई ज्या संतांनी आपल्याला भक्ती कशी करायची हे सांगितलं, कोणत्या स्थितीमध्ये समाधानी राहायचं सांगितलं, त्या संतांचं सर्वांनी भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली वर्षभर या भोजनाची प्रतीक्षा असते. अनेक माणसं वर्षभर आम्हाला विचारतात कधी येऊ माऊली तुमचा सप्ताह कधी येऊ माऊली तुमचा सप्ताह. अनेक माणसं फोन करून विचारतात कोणी येऊन विचारत कोणी पाहून विचारत झालं का सुरू आहे की नाही. अनेक पद्धतीची माणसं आहेत. म्हणून उद्याच्या कार्यक्रमाला उद्या हरिभक्ती परकला असं वाटतं मला कुणीतरी पाहणार असावं. म्हणून तुम्हाला जर ही इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल त्याच्यासाठी माऊली गुरुदेव महिला सेवासी समितीने प्रबंध केला आहे. म्हणून उद्यापासून सकुटुंब या. पण